शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव डोरा पाटील यांनी लांडेवाडी या ठिकाणी 11 व 12 फेब्रुवारी रोजी यात्रा भरवली आहे. म्हणजे यात्रेला बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न होणार असं चित्र स्पष्ट दिसतंय. ह्या यात्रेच्या निमित्तानं बैलगाड्यांचं टोकन आज लांडेवाडी या ठिकाणी काढण्यात आले. हे टोकन घेण्यासाठी प्रसिद्ध गाडा मालक भाऊसाहेब सावंत हे टोकन घेण्यासाठी आले होते. भाऊसाहेब सावंत हे पेठ पारगाव परिसरातील प्रसिद्ध गाडा मालक म्हणून त्यांचं नाव आहे. यावेळी त्यांनी विघ्नहर टाइम्सशी बोलताना अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. गाडा सुरू केला आहे त्यामध्ये मोठं श्रेय हे शिवाजीराव आढळराव पाटलांचंच आहे. तर आंबेगाव तालुक्याच्या राजकारणावरती बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकेकाळचे मित्र आहेत. ते जर पुन्हा एकत्र आले तर आंबेगाव तालुक्याचा विकास झपाट्याने होईल अशीही भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली. त्यासोबतच महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे कदाचित ते आतून एकत्रच असतील अशी ही शक्यता भाऊसाहेब सावंत यांनी बोलताना व्यक्त केली. आमचे प्रतिनिधी जय शहा यांनी त्यांच्याशी बातचीत केली. पाहुयात आंबेगाव तालुक्याच्या राजकारणावरती आणि आढळराव पाटलांनी दिनांक 11 व 12 तारखेला भरवलेल्या बैलगाड्यासंदर्भात प्रसिद्ध गाडा मालक भाऊसाहेब सावंत नेमकं काय सांगतायत. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, लांडेवाडी. आता बघा, महाविकास आघाडी झालेली आहे राज्यात, ती काम एकत्र करतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ते एवढ्या वरच्या लेवलला बोलणं म्हणजे बरोबर नाही, पण ते दोन मित्र आहेत, अजूनही आहेत, अजूनही राहतील, शेवटपर्यंत राहतील, ते एकत्र येतील हे त्यांचा विचार आहे. आमच्या म्हणजे माहितीनुसार का बुवा हे महाविकास आघाडी असल्यामुळे हे एकत्रच असू शकतील असं एवढं मला माहिती. भविष्यात जर ते एकत्र आले तर परत आंबेगावचा विकास फार पुढे जाईल. अहो, माझं तर म्हणणे हे एकत्र येऊन यांनी ना आंबेगाव तालुका महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात त्यांना वरच्या एक नंबरला न्यावा अशी आम्हाला इच्छा आहे. भाजपची अवस्था आता सध्याच्या परिस्थितीला शिवसेना राष्ट्रवादी म्हटलं जातं, भाजपचे कार्यकर्ते कमी आहेत समजून घ्या, त्याच्यामुळे भाजपची जास्त चर्चा होत नाही. चर्चा होती राष्ट्रवादी शिवसेना. आजला जे टोकन झाले ते माझ्या हिशोबाने आता 8 शाला खुरात झालेले आहे आणि टोकनला एवढी उत्स्फूर्तपणे गर्दी आहे आणि टोकनासाठी आलेल्या सगळ्या बैलगाडा मालकांसाठी इथे जेवण पण ठेवलेलं आहे आणि जे टोकन होणार आणि शिस्तबद्ध जो बैलगाड्याचा घाट उद्या 11 तारखेचा होणार आहे तो शासनाचं नियम पालन करूनच होणार आहे. कारण खासदार साहेबांना ही पूर्व जाणीव आहे का वा बैलगाडा मालकांचं दुःख आणि बैलगाडा कसा पळवायचा ह्या सगळ्या गोष्टी खासदार साहेबांना माहिती. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे खासदार, आम्ही यांनाच खासदार म्हणतो तुमच्या लक्षात आलं का, आणि बैलगाड्यांसाठी झटणारा महाराष्ट्रात फक्त एकच खासदार आहे, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील. आता तुम्ही जर उद्याचा जेवळेला बैलगाडा घाटात 11 आणि 12 तारखेला जी यात्रा ठेवलेली आहे ही यात्रा महाराष्ट्रात निर्णयदायक आणि चांगल्या पद्धतीने ही यात्रा पार पाडणार आहे. इथं सगळी सुविधा ठेवलेली आहे, डॉक्टर जनावरांचे डॉक्टर असतील, माणसांचे डॉक्टर असतील किंवा तुमचे कोविडचे जे सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टीचा इत्थंभूत माहिती घेऊनच हा यात्रेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि तुम्ही जे सारखे राहून राहून मला विचारता खासदार कोणते, तर आमचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील आणि हे 2024 सुद्धा येणार हेच खासदार असतील एवढं मी सांगू शकतो तुम्हाला. दादा कधी म्हटलेच नव्हते घोडिओ वाचणार, हे जे घोडिओ वाचणार म्हटले होते ना ते घोडिओ वाचणार आहे का ते तुम्ही शोध घ्या काय. पण दादा हे शेतकऱ्यांसाठी घाटामध्ये उभे राहणार आहे एवढं आम्हाला माहिती आहे, शेतकऱ्यांमागं आणि बैलगाडा मालकांमागं उभे राहणार आहे एवढं माहिती आहे आम्हाला. कोण गुढीओ वाचणार आहे, कोण गुढी पळवणार आहे याची कल्पना आम्हाला नाही. जे गुढीओ वाचणार होते ना ते बसलेच नाही, अजून तालुक्यातच नाही फिरले, मतदारसंघातच नाही फिरले, आता कुठंतरी हाफिसं बिफिसं उघडायचं काम चाललंय त्यांचं. असं होत नाही, समाजामध्ये झटणारा एकच खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील. मला एकच सांगायचं, त्यांनी पहिली जी भूमिका केली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, ही जगात असा राजा नाही झाला म्हणून ती भूमिका केली, लोकांनी मान्य केली आणि हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज दिसले आणि ते घराघरात पोचले म्हणून ते खासदार झाले. आणि आता हे जर नथुराम गोडसेची भूमिका घेऊन जर जग समाजाच्या पुढे येणार आहे
त्या वेळेला ती भूमिका घेऊन आता ज्या वेळेला ते इलेक्शनला उभे राहिल्यानंतर त्यांना ते कळण संभाजी महाराजांची भूमिका चांगली होती का नथुराम गोडसेची भूमिका चांगली होती याच्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा लोकच सांगतील का बसला तर तो बैलगाड्यामुळे बसला की कशामुळे बसला? नाही असं म्हणता येणारच नाही. खासदार शिवाजी आढळराव पाटील हे जरी राजकारणात एक वेळेला समजा पडले असले तरी त्यांनी बैलगाड्यावाल्यांची साथ सोडली नाही. ही खासदार अमोल कोल्हे यांनी लोकांची दिशाभूल केली. पण खासदार आढळराव पाटील इलेक्शनला हरले तरी बैलगाड्यावाल्यांबरोबर बरोबरच राहिले, त्यांच्याबरोबरच काम केलं. आणि याच्या आधी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो का बैलगाड्याच्या विमा कंपन्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खासदार शिवाजी आढळराव पाटलांनीच ती ओपन केलेली आहे आणि ती विमा कंपनीचं नाव होतं खासदार शिवाजी आढळराव पाटील बैलगाडा विमा कंपनी. आणि कितीतरी हजारो शेतकऱ्यांना त्यांनी त्याचा फायदा करून दिलेला आहे. कोणता बैल मोडू द्या, कोणता शिंग मोडू द्या, यांना सगळ्यांना पैसे दिलेले आहेत. त्यावेळेला जयसिंग शेट्टी एरंडे असतील, बाळासाहेब कोळेकर असतील, यांनी त्यावेळेला ती संकल्पना दादांपुढं ठेवली आणि त्या पद्धतीने ती विमा कंपनी तयार झाली होती. आणि त्याच्यानंतर आहे ना हे जे तुम्ही जे दो मला कालचं जे उदाहरण देत आहे वा अमोल कोल्हे खासदार साहेब यांनी काय बैलगाड्यांची दिशाभूलच केली असे हे फार चुकीचं आहे. हे ह्या बैलगाड्या मालकांची ताकद बघून शासनाने जे महाविकास आघाडीचं सरकार आहे यांनी तो निर्णय घेतला, त्यांनी ते वकील वगैरे दिले, ते कोर्टात बैलगाड्याच्या मालकाच्या वतीने तो झालेला निर्णय. अहो अमोल कोल्ह्यांपेक्षा खासदार साहेबांनी पण आवाज उठवला होता ना संसदेमध्ये, पण ही कोर्टाची भूमिका होती. लोकांनी ज्या पद्धतीने रेटा दिला त्या पद्धतीने कोर्टाने तो निर्णय दिलेला आहे. तो काय अमोल कोल्ह्यांचं श्रेय नाही आहे, हे जनतेचं श्रेय आहे. हे आढळराव पाटील सांगतात, मी वैयक्तिक सांगतो असं नाही, आढळराव पाटील सुद्धा म्हणतात का हे माझ्या बैलगाडा मालकांच्या जनतेचं श्रेय आहे. हे माझंही श्रेय नाही, मी फक्त आहे ना प्रयत्न केलेत, पण श्रेय जनतेत आहे. आम्ही आता जे शासनाने नियम अटी घालून दिल्या त्या पद्धतीने खासदार साहेबांनी अख्ख्या मतदारसंघात सांगितलेलं आहे का शासनाचा नियम न मोडता शासनाच्या नियमानुसार बैलगाडा शर्यत आपल्याला भरवायची, ही आपण नियमाचं उल्लंघन करायचं नाही. नियमाचं उल्लंघन जर केलं तर परत बैलगाडा शर्यत बंद होती, कारण प्राणी प्रेमी भरपूर आहेत आणि ते काहीतरी चुकीचे व्हिडिओ देणार, कोर्टापुढं सादर करणार आणि परत आपल्याला खुळवणार. त्याच्यामुळं खासदार साहेबांनी सगळ्या गावोगावी ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी बैलगाडा मालकांचा विश्वासात घेऊन त्यांना शासनाच्या नियमानुसार बैलगाडी पळवा अशा पद्धतीने खासदार साहेब लोकांना सांगतात. हे बघा वळसे पाटील साहेब हे राज्याचे गृहमंत्री आहेत, सध्याच्या परिस्थितीला ते राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय प्रयत्न केला असं त्यांचं त्यांना माहिती आहे. हे कसे वळसे पाटील कधी म्हटलेच नाही का मी बैलगाडा शर्यत चालू केली, हे वळसे पाटील कधीच म्हटले नाही. ही जे कार्यकर्ते जे दिशाभूल करतात आणि लोकांना फसवतात हा एकदम भ्रम आहे काय. त्यामुळे ना ह्या दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केले असतील, त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले, पण वळसे पाटील साहेबांना पण माहिती आहे का आढळराव पाटील माझ्यापेक्षा गाडाप्रेमी जास्त आहे, त्या माणसांनी जास्त प्रयत्न केले हे वळसे पाटलांना पण माहिती आहे. बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय बोललं त्याला काही किंमत नाही. आणि जयसिंग एरंडे नाराज हे 100%. कारण काय होतो ज्या वेळेला कोणताही नेता असन कार्यकर्ता असन त्याच्यामागं ज्या वेळेला ती पब्लिकची जी रेटा असतो तो रेटा असल्यानंतर तो पुढचा नेता पुढं त्याच पेंडी जातो असा प्रकार घडतो. त्याच्यामुळं आंबेगावमध्ये भाजपची संख्या कमी असल्यामुळे जयसिंग शेट नाराज राहणार साहजिकच आहे.